का अमृत महोत्सवच्या अंतर्गत आज केंद्र सरकारची एक योजना असली, त्या योजनेच्या अंतर्गत विलेश पंचायत वेलिंग प्रयोग होतोय. आज वट्ट 50 लाख रुपये खर्च करून नवे सभागृहाची बांधकाम शुभारंभ आणि पाठोराग बसवलेला असतो. आणि अशा समयाचे आमच्या बरोबर आमचे सरपंच हर्षाबाई गावडे, त्याचप्रमाणे आमचे डिटकीचे खांडोळ्याचे सरपंच श्री विशालबाब नाईक, तिवरे वरगावचे सरपंच श्री जयेशबाब नाईक, डिटकीचे सगळे पंच सदस्य, बाकीचे सगळे पंच सदस्य, उपसरपंच बाबूबाब गावडे वेरे बाजूरमेचे, त्याचप्रमाणे आमचे जिल्हा पंचायत सदस्य श्री दामोदरबाब नाईक, बाकीचे सगळे ग्रामस्थ सचिव, तुमचा सगळ्यात म्हणजे माय मगाचो योगकार. आज वेलिंग प्रयोग उकळे पंचायतीच्या घराच्या बरोबर ज्या आम्ही जाग्यावर उभे असा त्याचे वयर सुद्धा एक हॉल असा. आणि हॉल हो बांधल्यानंतर संपूर्ण आमचे ग्रामस्थ किंवा बाकीचे सगळ्या लोकांसुद्धा सुंदर असं साजेसो हो हॉल आज वेरूळ बांधिल्लो असा. आणि त्याचे थोडेसे एक्सटेन्शन जावचे, ताजे थोडेसे पार्किंग फॅसिलिटी बरी जावची, कारण इतले पार्किंग फॅसिलिटी असून सुद्धा तर पावना. आणि म्हणूनच परत एकदा नवे हॉलाची आज बांधकाम करपाचे आज आमचे विलेश पंचायतीचे सरपंच आणि बाकीचे सगळे पंच मेंबर आणि ग्रामस्थांनी आज घेतिल्ले असून सभागृहात मध्यस्थानी असा, ताका रहदारी असा, म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी सगळ्यो काही गोष्टी असतात. आणि एकंदरीत जर बरेचसे लग्न कार्य म्हणतात किंवा बाकीचे सगळे वेगळेवेगळे जे उपक्रम जे असतात, कार्यक्रम जे असतात, ते सभागृह अत्यंत महत्वाचं असतात. म्हणूनच कमी पडटलो हो हॉल, तो थोडंसो ताका आणि थोडीशी त्याका उभारी दिवची ह्या दृष्टिकोनातल्यान केंद्र सरकारचं जे आमच्या एक योजना जी असेल त्यांच्यानी त्यांचा परिपूर्ण फायदो घेतलेलो असा. आणि त्याबद्दल हा पंचायतीचे सगळे सदस्यांचे हा खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि हो जो सभागृह जो असा तो जातीतले बेगीन पूर्ण करून या सभागृहाची त्याला वापरपाक खातीर आमचं जातीतलं बेगीन कॉन्ट्रॅक्टरांना घेऊचो. आमचे बीडीओची इंजिनियर्स जे असतात त्या इंजिनियरनी हे सभागृहाची बरी तरेची सुपरविजन करून सुंदर आणि क्वालिटी ऑफ वर्क करून दिवपा खातीर कॉन्सन्ट्रेशन करचे दवरचें. आणि आम्ही जे ग्रामस्थ जे असतात त्यांना हो ग्रामस्थांचा पैसो जाऊन असा. ग्रामस्थांक येता कदाच किती दिसले बाबा काम एक बरे जवळपास जाय, त्यावेळी दृष्टिकोनात तुमचे सगळ्यांचे सहकार्य लागचे असे एकंदरीत म्हणजे ह्या सगळ्यांचे सांगणे असा. आणि हो जो परिसर जो असा तो परिसर हेजेपेक्षा बरं करपा खातीर तुमची पंचायत कार्यरत असा, म्हणून त्यांच्या परत एकदा अभिनंदन करता विलेश पंचायत बीडीओच्या अंतर्गत. कितलो कालावधी लागतो बांधपा? ऑलमोस्ट आम्ही म्हणला की एक वर्ष तरी आमकां जायत हो संपूर्ण काम करपा खातीर. निधी जो आहे तो प्रत्येक पंचायतीक येता काय? प्रत्येक पंचायतीक हो वेगळे वेगळे फंड येता आयल्लो आसा, पूण ज्या तरेच्यो कॅटेगरी ज्यो आमच्यो पंचायती आसा त्या प्रमाणे तांकां दिल्लो आसा. पूण बरेचशा जाणांनी वेगळ्यावेगळ्या कामां खातीर आज हो पैसो वापरलेलो आसा. बट आज एक युनीक अशी एक पंचायत आसा ज्याने सभागृह बांधपा खातीर हो जो एक पावलो घेतिल्लो आसा, कारण हो जो मध्यस्थानी असल्या कारणान येणावळ आणि ताजे डागडुजी करपा खातीर आणि ताजे आमकां इन्कम पंचायतीक खूप येवपाक शकता. म्हणूनच हो जो निर्णय तांच्यान जो घेतलेलो आसा तो खूप स्वागत आसा. सो कितलो इन्कम आसा तांचे कडेन सद्या गोवर्मेंटातून? तांकां कितें 50 लाख 50 लाख 50 लाखाचो खर्च 50 लाख खर्च करून